पण निसर्गाला देखील शिवरायांचं स्वराज्य स्वातंत्र्य बघण्याची इच्छा होती, त्यामुळे निसर्गाने तिरवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःखड वायला। ही वनवास काळात प्रभू श्री रामचंद्रजी विश्रांतीसाठी हा जो दरवाजा आहे ज्याला चोर खिंड म्हणतात, या ठिकाणी चोरीचा वाट होती। आणि इकडे जर बघितलं तर पूर्णपणे डेड एंड आहे, काहीच नाही। इकडं समोर पूर्णपणे खाई आहे। मराठ्यांना जादू टोना वगैरे येतो, त्याने काळी जादू वगैरे करून ते बुरुज बांधतात। महाराजांसाठी आपल्या मातीसाठी आपल्या मावळ्यांच्या मनात असणारं प्रेम होतं। आपल्या जीवनात असंख्य असे हल्ले, घुसखोरी, पराक्रम आणि विजयाची साक्ष देणारा, तसाच त्याच्या गार निवाऱ्यात प्रभू श्री रामांनाही विश्रांतीचं सुख देणारा किल्ला म्हणजेच रामशेज। नाशिकपासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असणारा 3200 फीट उंचीचा सपाट मैदानात एकटाच पण अभिमानाने उभा असणारा गिरिदुर्ग म्हणजेच रामशेज। नमस्कार, राम राम आणि जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी अनिकेतहून घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ। सुप्रभात मंडळी, गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे। सुरुवातीलाच गडाचे यश एक भव्य अशी सुंदर कमान लागती, बांधकामून कळतंय काही नंतर रिडेव्हलप केली असणार। आणि हा समोर आपला रामशेज किल्ला। गडाच्या पायथ्याशी आपल्याला अशी पार्किंगची सुविधा पण भेटते, 2-व्हीलरसाठी आपल्याला 20 रुपये आणि 4-व्हीलरसाठी आपल्याला 40 रुपयाची पावती देखील करावी लागते। सुरुवातीला तेजस भाऊजी पाय दुखायला लागलेले आहे। ट्रेकिंगची आपली सुरुवात आहे, ती आपण केलेली आहे। ह्या अशा रस्त्यापासून ट्रेक चालू होतो आहे आपला, नाही माहिती शेवटपर्यंत असाच रस्ता आहे का, बघूया कसे कसे रस्ते आपल्याला अनुभवायला भेटते। कोणीच नाही आहे, दोघंच आहे आम्ही। पार्किंग देखील पूर्णपणे खाली आहे। हाच फायदा आहे आपल्याला वीकडेला सुट्टी असल्यामुळे, ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी सगळ्यांना काम असतं। आणि आपल्याला वर तिकडं टॉपवरती जायचं आहे। थोडंसं आता इथून बरा रस्ता चालू होतो आहे आणि इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे जे सूचना फलक आहे ते आपल्याला बघायला भेटतं। प्रत्येक किल्ल्याच्या खाली हे जे आपल्याला असं लावावं लागतं की किल्ल्यावर कचरा टाकू नका, किल्ल्यावर प्लास्टिक वगैरे फेकू नका, हे एक दुर्दैव वाटतं मला। कारण की आपले गडकोट, आपली जी बी काही ऐतिहासिक वास्तू ती सांभाळण्यासाठी आपल्याला जर सूचना द्यावं लागते तर याच्यापेक्षा वाईट मला नाही वाटत काही असू शकतं आपल्याला। आपल्या प्रत्येक ब्लॉकची हुकलाईन म्हणजे लुक ॲट दिस व्ह्यू मॅन, एक नंबर वाटतं इकडं आल्यावर, अतिशय शांती। अरे यार डंपर, तुला आत्ताच यायचं होतं का दादा? निसर्गाच्या सानिध्यात आमच्या शांतीचा आनंद बघवे ना म्हणून डंपरने लगेचच हजेरी लावली। खरंच मनुष्य नको तिथं जास्त शहरीकरण करतोय का हा प्रश्न मनात पडला, पण असो त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला। या किल्ल्याला रामशेज असं नाव का बरं पडले तर असं म्हणतात की वनवास काळात प्रभू श्री रामचंद्रजी विश्रांतीसाठी ह्याच किल्ल्यावर यायचे, त्यामुळे या किल्ल्याला रामशेज असं म्हणतात। शेजचं जर दुसरा समानार्थी शब्द बघायला गेलं ना तर बिछाना होतो, ज्यावर आपण आराम वगैरे करतो, विश्रांती करतो, त्यामुळे ह्या किल्ल्याला रामशेज असं नाव पडलेलं आहे। काही क्षण विश्रांती घेऊन आम्ही बिस्किट खाल्ले आणि पाणी पिलो। बिस्किटचा कागद आणि पाण्याची बॉटल परत आपल्या बॅगमध्ये ठेवून बाकी असलेला ट्रेक सुरू केला। हळूहळू पायऱ्या ज्या होत्या त्या एकदम स्टीफ व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला सरळ इकडनं जो त्या पर्वतावर आपल्याला जायचं आहे। वाट जरी अवघड होत गेली पण तितकीच निसर्गरम्यही होत गेली। आम्हाला वाटलं आम्ही दोघंच हा ट्रेक करतोय, पण नाही, वाटेत आम्हाला एक मित्र भेटला। त्याचा निरोप घेऊन राहिलेली वाट मागे टाकत आम्ही प्रवास सुरू केला। असं म्हणतात महाराजांच्या मृत्यूनंतर धूर्त औरंगजेबाने पूर्ण महाराष्ट्र काबीज करायचे स्वप्न बघितले आणि मोठ्या सैन्यबळानिशी तो 1682 चाल करून आला। त्यांनी शहाबुद्दीन नावाच्या एका सरदाराला नाशिक परिसरातील सर्व किल्ले काबीज करायस पाठवले। 35 ते 40 हजार सैन्य घेऊन त्यांनी या किल्ल्यावर चढाई केली। मुघलांचं असं हे होतं की ते 1-2 दिवसात किल्ला काबीज करून मग पुढं दुसऱ्या किल्ल्यावर हल्ला करायला तयार होतील, पण त्यावेळेस ह्या किल्ल्यावर 500 ते 600 मावळे होते आणि दारूगोळा त्यांना इतका मुबलक प्रमाणात नव्हता। तर ते काय करायचे, रात्रीच्या वेळी खाली येऊन मुघलांच्या छावणीतून दारूगोळा चोरून परत वळ जायचे आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करायचे। परत त्यांनी जनावरांच्या कातड्यांनी आणि लाकडाच्या साह्यांनी तोफा देखील बनवल्या होत्या। ज्या ठिकाणी 1 ते 2 दिवसात किल्ला काबीज करायचं स्वप्न बघणारा शहाबुद्दीन जवळपास 5 ते 6 महिने उलटून गेल्यानंतरही त्याच्या ज्यांना किल्ला काही काबीज झाला नाही। तर शेवट त्याने आजूबाजूचे सर्व काही झाडं जे होते ते सगळे कापले, 80 ते 90 तोफा त्यांनी बनवल्या आणि अजूनही 200 त्याचे सैनिक बसतील एवढा मोठा बुरुज देखील गडासमोर बनवला, पण त्यांनी देखील त्याला काही यश आलं नाही। शेवटपर्यंत तो त्याच्या अटोक्यांनी लढला
पण किल्ला त्याच्याजना काही काबीज झाला नाही। त्याचे असे हाल बघून औरंगजेबाने त्याला माघारी बोलून फतेखान नावाचा एका सरदाराला ही कामगिरी सोपवली। पण त्याला देखील मराठ्यांनी कणभरी पुढं सरकून दिलं नाही। आणि जरी जर त्याच्या तोफगोळ्यांनी बुरुजाचं काही नुकसान झालं तर आपले मावळे रात्रीतून तो बुरुज पूर्णपणे नीट करत होते। आणि हे सगळं बघून फतेखानाला वेगळा संशय येऊ लागला। त्याला वाटलं की मराठ्यांना जादू टोना वगैरे येतो, त्याने काळी जादू वगैरे करून ते बुरुज बांधतात। पण नाही, हे आपल्या महाराजांसाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या मावळ्यांच्या मनात असणारं प्रेम होतं जे ते जिद्दीने एका रात्रीस परत बुरुज उभा करत होते। फतेखानाला देखील हा किल्ल्याची काही फतेह करता आला नाही। त्याला देखील औरंगजेबाने मागं बोलवलं। आणि आपण आता अशा पॉईंटवर आलो आहे जिथून रस्ता नेमकं इकडं आहे का इकडं आहे काही समजत नाही जायचं कुठं आहे। आणि आपण दोघंच असल्यामुळं रस्ता कोणाला विचारताही येत नाही। पण असं वाटतं की तिकडं वरती जे मंदिर आहे ना त्याला इकडनंच रस्ता जात असायला पाहिजे। पाणी द्या। दोन पावलं चाललं नाही गेलं ताण लागून जाते। लढेंगे बचेंगे तो लढेंगे। तीव्र अशा उन्हात वेळोवेळी पाणी पुरवल्यामुळे तेजस आपल्यासाठी एक गाणं म्हणला। तिरवनव्यामध्ये गारव्या सारखा दुःखडवायला अर्धा झालेला आहे गड, अर्ध्यामध्ये थकलेलो तर मी नाही। 5 मिनिटाची विश्रांती घेऊन आपण गडावरील मंदिरावर पोहोचलो। मंदिराच्या खाली एक भुयार दिसले। ते सगळं दृश्य डोळ्यात साठवून आम्ही किल्ल्याच्या वरती पोहोचलो। फायनली वरती आलोय आपण। हा असा काही दृश्य वरून आपल्याला बघायला भेटतं। हा जो रस्ता तुम्ही बघताय ना खालनं, हा रस्ता सुरतला जातो। ज्यावेळेस मी सुरतला जॉबला होतो ना त्यावेळेस मी याच रस्त्याने जायचो। आणि ज्यावेळेस मी खालनं किल्ला बघायचो ना त्यावेळेस मला खूप मनातून वाटायचं की मी एकदा या किल्ल्याला नक्की भेट द्यावी। आणि आज मी माझी ती इच्छा पूर्ण केली आहे। अतिशय आनंद वाटतोय मला हे सांगायला की मी माझ्या इच्छा पूर्ण करतोय। मान्य आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनात सगळे एकदम आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त आहे। पण खरं ज्या आपल्या मनातून इच्छा असतात त्या पूर्ण करायला कोणालाच वेळ भेटत नाही आहे। तर ज्या बी काही आपल्या इच्छा असतील मनातल्या त्यावर जून नक्की वेळ काढून पूर्ण करत चला मित्रांनो। आणि खरं ज्या किल्ल्याची फिलिंग येते ना ती इथून स्टार्ट होती किल्ल्याची। म्हणजे वरती आल्यानंतर हा असा एक आपल्याला दरवाजा भेटतो सुरुवातीला। आणि ही अशी एक दरी टाईप जी आहे याच्यातून आपल्याला वर जायचं आहे। आणि हा किल्ल्याच्या खाली जे आपले बॅक साईडने नजर ठेवण्यासाठी हा एक। आणि हे लुक ॲट धिस, एक दरी टाईप जो फील आहे तो इथून आपल्याला येतोय। तर खरी जी किल्ल्याची फिलिंग आहे ती वरती आल्यावर येते। जे सगळं काही होतं ते आपण पूर्णपणे पार करून वरती आलेलो आहे। हा जो दरवाजा आय गेस ज्याला चोर खिंड म्हणतात या ठिकाणी चोरीचा वाट होती। आणि इकडं जर बघितलं तर पूर्णपणे डेड एंड आहे, काहीच नाही आहे इकडं। समोर पूर्णपणे खाई आहे। आणि 6 वर्ष युद्ध चालल्यानंतरही मुघल हा किल्ला जिंकायला अपयशी ठरलेले आहे। आणि सलग 6 वर्ष युद्ध करून हा किल्ला स्वातंत्र्य ठेवण्याला आपले जे मावळे होते ते यशस्वी झालेले आहे। आणि शेवटचा जो सरदार औरंगजेबाने पाठवला होता ह्या किल्ल्यावर तो म्हणजे कासम खान। कासम खान हा अतिशय हुशार होता। त्यांनी पहिलं आल्या जेवढे बी काही दळणवळणाचे रस्ते होते किल्ल्याचे ते सगळे एकदम कडेकोटपणे बंद करून टाकले। जे किल्ल्यावर रसद होती ती पोहोचण्यास अवघड करून टाकले। आणि काही काळात उलटून गेल्यानंतर किल्ल्यावर रसद जी होती ती अपूर्ण पडायला लागली। भरपूर काही हाल झाले आपल्या मावळ्यांचे। पूर्ण रस्ते बंद असल्यामुळे रसद आली नाही। 5-6 दिवस तर अतिशय उपाशी पण आपल्या मावळ्यांनी काढले। त्यावेळेस असं वाटायला लागलं की आता किल्ला जो आहे तो औरंगजेबाच्या हवाले जाईल। पण निसर्गाला देखील शिवरायांचं स्वराज्य स्वातंत्र्य बघण्याची इच्छा होती। त्यामुळे निसर्गाने अतिवृष्टी केली। आणि त्या दिवस सलग 2 दिवस खूप जास्त पाऊस झाला। किल्ल्याच्या सर्वत्र एकदम चिखल वगैरे पसरून गेला। आणि त्या चिखलात जो किल्ल्याचा एक साईडचा भाग होता ना त्या ठिकाणी पूर्ण पाणी झालं। त्या ठिकाणी मग बरेचसे जनावरे वगैरे मेलेत आणि त्यांचा मांस वगैरे सडून खूप सगळा दुर्गंध त्या दिशेला झाला। आणि तिथं एका रात्री फक्त कासम खानाने त्याचा जो पायरा होता तो ढिल्ला ठेवला। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठून बघतोय तर किल्ल्यावर रसद जी होती ती यशस्वीरित्या पोचलेली होती। आणि अशा रीतीने कासम खानाने देखील या किल्ल्यावर आपली हार जी होती ती स्वीकार केली। औरंगजेब शेवटपर्यंत हा किल्ला जिंकू शकला नाही। अशा प्रकारे हा किल्ला जो होता तो अजिंक्य राहिला, अजिंक्य रामशेज। तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो। व्हिडिओ जर कुठल्याही कारणाने आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू परत असंच एखाद्या
नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.